कातळे कोंडगावात थ्री फेज लाईन त्वरित टाका. महावितरण उप अभियंत्यांना मनसे गुहागरच्या वतीने निवेदन. गुहागर तालुक्यातील कातळे कोंडगावातील कुणबी व बौद्धवाडी येथे थ्री फेज लाईन त्वरित टाकण्यासंदर्भात उप अभियंता महावितरण शाखा गुहागर यांना मनसे गुहागरच्या वतीने निवेदन सादर करण्यात आलं. या निवेदनात म्हटलं आहे की गुहागर तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या कातळे कोंड गावातील कुणबी व बौद्धवाडी या दोन वाड्यांमध्ये विजेचा पुरवठा होत असताना तो कमी दाबाचा होत असल्याची समस्या येथील वीज ग्राहकांना भेडसावत असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपर्क कार्यालय शुंगारतळी येथे नागरिकांच्या वतीने करण्यात आल्या. या दोन वाड्यांमध्ये सिंगल फेज लाईन टाकण्यात आली आहे. परिणामी सदर वाड्यांमध्ये अपुरा विद्युत पुरवठा होतो. कमी दाबाचा वीज पुरवठा ही समस्या गेली 10 वर्ष येथील नागरिकांना भेडसावत आहे. येथे थ्री फेज लाईन दिल्यास येथील वीज पुरवठा पुरेशा प्रमाणात होईल आणि महावितरणकडून या गावात थ्री फेज लाईन टाकण्यात यावी अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. या कामी महावितरणकडून थ्री फेज लाईन टाकून मिळावी. हे काम त्वरित करण्यात यावं असं महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपजिल्हा अध्यक्ष विनोद चांदवळकर यांनी म्हटलं आहे. निवेदन देताना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हा अध्यक्ष विनोद चांदवळकर, तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, उपतालुका अध्यक्ष सचिन गडदे, गुहागर शहर अध्यक्ष नवनाथ साखरकर, उपविभाग अध्यक्ष राजा कदम, मुंढर शाखा अध्यक्ष सुजित गांधी, नितीन कारकर, वीरेंद्र शेट्टे यांच्यासह गावातील महिला पुरुष आणि मनसेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर. ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.